हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे बेकायदेशीररित्या वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हाभरात अवैध धंदे चालकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई केली जात असून सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत काल बेकायदेशीररित्या वाळूची तस्करी करणाऱ्या टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे। टिप्पर वाळू असा एकूण सुमारे 12,08,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मलपिल्लू, पोलीस नाईक राजू ठाकूर, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली असून हा वाळूने भरलेला टिप्पर सेनगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे। अभिषेक, एम से न्यूज़, हिंगोली।